एक ॲक्टर म्हणून स्वप्नील खूप उत्तम काम करतो आणि एक ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की आता त्यांनी त्या रोमॅन्टिसिझममधनं बाहेर येऊ. अक्षय कुमार, न वाटणारी गोष्ट म्हणजे वाक्य पाठ का होत नाहीत बाबा तुला? पडल्यानंतर कपाळमोक्ष होण्याची भीती असते. मला असं वाटतं की काही कारणाने डॉक्टरांना तो बॅलन्स सांभाळता आला नाही शेवटच्या काळात. अक्षय कुमार, न वाटणारी गोष्ट म्हणजे वाक्य पाठ का होत नाहीत बाबा तुला? असा सतत एक प्रॉम्प्टर एक असा फिरत असतो. म्हणजे मला चांगलं आठवतं, हॉलिडेचे आम्ही मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये शूट करत होतो आणि फुल स्टडी कॅम शॉट होता आणि खूप मोठा होता तो, असा फिरत तर चार चार फुटावर एक एक असिस्टंट असा वाक्य घेऊन असा झोपला होता. पण एक आहे, पण पुन्हा याच्यामध्ये कळतच नाही, अजिबात कळतच नाही. तो असा अरे मी काय राहता मग क्या इथे पाठ केलं बघितलं सुरू झालं. तो ज्या बेमालूम पण माझा क्लोज होता, माझ्या कानाकडे ठेवलं होतं त्याने, म्हणजे त्याचा क्लोज होता आणि माझं सजेशन होतं इकडे ठेवलं होतं, पण तो डोळ्यात बघता बघता कधी हळूच असं बघून स्वप्नील जोशी. एक आवडणारी एक खटकणारी गोष्ट की तो बहुतेक करून त्याच्या त्या रोमॅन्टिसिझममधनं अजून बाहेरच येत नाही आहे. एक ॲक्टर म्हणून स्वप्नील खूप उत्तम काम करतो आणि एक ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की आता त्यांनी त्या रोमॅन्टिसिझममधनं बाहेर येऊन एक अभिनेता म्हणून स्वप्नीलकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, की ते बघायला मलाही आवडेल आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही आवडेल. सुबोध भावे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. एखादा डोंबारी जेव्हा त्या दोरीवरनं चालत असतो ते समोरच्या दृष्टीने बघणाऱ्यांच्या दृष्टीने खूप मनोरंजक असतं, पण पडल्यानंतर तो जरा बॅलन्स गेला तुमचा आयुष्यातला की पडल्यानंतर कपाळमोक्ष होण्याची भीती असते. मला असं वाटतं की काही कारणाने डॉक्टरांना तो बॅलन्स सांभाळता आला नाही शेवटच्या काळात आणि एका विलक्षण नटाला रंगभूमी पोरकी झाली आणि लवकर त्याला आम्ही घालून बसलो. हे जर ते स्वतःला सांभाळू शकले असते तर कदाचित आमच्या पिढीलाही त्यांचं नाटक बघण्याचं भाग्य लाभलं असतं. तुमच्यावरच्या चित्रपटाला अभिजितनी प्रत्यक्ष साकार करून तुम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांकडनं मानवंदना दिली डॉक्टर, पण तुम्हाला खरंच खूप मिस करतो आहे. वी लव यू ऑल. हां आता हा अभिनय आहेत ना, आज दिसत नाहीये का त्याच्यासारखा? तुला म्हणणार होतो की तू असं सांग. ओके, हाच दिसत नाही त्यासारखा ढेकून. वा वा. तो पदार्थ कुठला? हा करून दाखवल्यास काही कापतात. ओके, हातगाडीवर पण मिळतो. हो खरवस. हो हो, मटका लागलेला आहे. हा.